दरम्यान सकाळपासूनच सोलापूर जिल्ह्यामध्ये आयकर विभागाच्या पथकानं धाडस सत्र सुरू केलंय. यामध्ये प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, डॉक्टर्स आणि उद्योजकांचा समावेश आहे. त्यामुळे दिवसभर या सर्व बड्या मंडळींना आयकर विभागाच्या चौकशीला सामोरं जावं लागतंय. दरम्यान याबाबतची कुठलीही अधिकृत माहिती आयकर विभागाकडून देण्यात आलेली नाही. मात्र अचानक सुरू झालेल्या धाडस सत्रामुळे सोलापुरातील नामांकित व्यक्तीचे धाबे दणाणलेत. आणि याच सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी. सोलापूर जिल्ह्यामध्ये आज सकाळपासूनच आयकर विभागाच्या धाडीचं सत्र जे आहे ते सुरू झालेलं आहे. मग सोलापूर शहरामधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असतील, वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत लोक असतील, यांच्या कार्यालयांवर, यांच्या घरांवरती आयकर विभाग जे आहे ते धाडीचं सत्र सुरू करत आहे. मी सध्या उभा आहे सोलापूरमधील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर गुरुनाथ परळे यांच्या स्पंदन हॉस्पिटलच्या परिसरामध्ये. आपण बघू शकता या ठिकाणी सुद्धा पहाटे सकाळीच या ठिकाणी आयकर विभागाचं एक जे पथक आहे ते या हॉस्पिटलच्या या ठिकाणी येऊन धडकलं. आणि आज सकाळपासूनच आयकर विभागाचे जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी आपण जर बघितलं तर तपास घेत आहेत. त्याचबरोबर सोलापूरमधील डॉक्टर अनुपम शहा हे सुद्धा एक दुसरे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ आहेत. त्यांच्याही हॉस्पिटलच्या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे आयकर विभागाचं पथक जे आहे ते दाखल झालेलं आहे. त्याचबरोबर आपण सोलापूर शहरामधला जर विचार केला तर सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बिपिन पटेल, त्याचबरोबर त्यांचा मुलगा मेहुल पटेल, यांच्या मेहुल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अनुषंगानं ज्या बाकीच्या वैद्यकीय सोयी सुविधा देणारे हॉस्पिटल्स असतील, मग बाकीच्या गोष्टी असतील, त्या ठिकाणी सुद्धा आयकर विभागाचं पथक जे आहे ते धडकलेलं आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर सुप्रसिद्ध साखर सम्राट म्हणून ज्यांना म्हणलं जातं असे अभिजित पाटील यांच्या कार्यालयांवरती सुद्धा छापे पडलेले आहेत.